नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। आजची खास रेसिपी म्हणजे माझ्या एका सब्सक्रायबरसाठी। त्यांनी मला यूट्यूबला कमेंट केली की पीके किचन तुम्ही पण ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवा। तर ही खास रेसिपी म्हणजे माझ्या सब्सक्रायबरसाठी। सर्वात पहिलं त्यांचे धन्यवाद, त्यांनी मला ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवायची संधी दिली। आता आपण करूया रेसिपीला सुरुवात। इकडे आपण एका वाटीमध्ये दही घेतलं, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि धना पावडर। धना पावडर आणि मिरची घातली, त्याच्यानंतर आपण घालूया त्यामध्ये एक चमचा हळद। हळद आणि मिरची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं की म्हणजे चांगली पेस्ट तयार होते। एका बाजूला पेस्ट तयार करून ठेवली। इकडे तेल ही छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेजपत्ते घालून घेतले आणि खडे मसाले घालून घेतले। त्याच्यानंतर आपण जिरे, मोहरी आणि बारीक कापलेला कांदा। कांदा अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊ। जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत कांदा आपण परतून घेऊया। कांदा थोडासा परतलेला दिसला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतले। इथे मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतले आणि ते बारीक कापून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपण 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटे चांगलं मिक्स करून घेऊया। टोमॅटो आणि कांदा परतेपर्यंत इकडे आपण एका गॅसवरती पनीर फ्राय करून घेऊया। इथे मी 2 चमचा तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटात छान फ्राय होऊन जातात। आपल्या पनीरचा कलरही चेंज झालेला आहे, म्हणजे ते छान फ्राय झालेले आहेत। इकडे कांदा आणि टोमॅटो कमी गॅसवरती छान परतलेले आहे, त्यामध्ये आपण जी तयार केलेली पेस्ट होती तीही घालून घेतली। आता छान मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेऊया। मिरची पावडर घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटे गॅस कमी करून घेऊया। त्याच्यानंतर आपण पाणी घालून घेऊया। 1/2 किंवा 1 ग्लास पाणी घातलं तरी चालेल। आता बघा, छान अशी तरंग आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले पनीर होते तेही घालून घेऊया। इथे आपण सर्व पनीर घालून घेतलेले आहेस। आता आपण छान मिक्स करून घेऊया। अगदी छान तरंग आलेली आहे। इकडे आपण 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, त्याच्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतली। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर फायनली आपलं ढाबा स्टाईल पनीर मसाला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा ढाबा स्टाईल पनीर मसाला। अगदी वेळही फार लागत नाही आणि आपल्या हेल्थसाठी पनीरही छान आहेस। तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।